महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळ व आमदार सीमा हिरे यांच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित खान्देश महोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. या खान्देश महोत्सवाला खान्देशी शोभायात्रेने प्रारंभ झाला. महाराणा प्रताप चौकातून ही शोभायात्रा निघाली. महालक्ष्मी चौक, तोरणानगर, पवननगर, रायगड चौक, त्रिमूर्ती चौक, दत्त चौक, सिटी सेंटर मॉल चौक ते ठक्कर डोम येथे शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत ढोल पथक, टिपरी पथक, लेझिम पथक सहभागी झाले होते. शोभायात्रेत आदिवासी नृत्य वाघ्या मुरळीच्या नृत्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत होता. या शोभायात्रेत खान्देश महोत्सवाच्या आयोजिका आणि आमदार सीमा हिरे, भाजपाचे सिडको मंडलाध्यक्ष बाळासाहेब पाटील, रवी पाटील, एकनाथ नवले, अशोक पवार, महेश हिरे आदी पदाधिकारी, शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. मिरवणुकीत सजवलेले रथ होते. महोत्सवाचे उद्घाटन वनाधिपती विनायक दादा पाटील, आमदार सीमा हिरे, नगरसेवक माधुरी बोलकर, प्रतिभा पवार, पुष्पा आव्हाड, रोहिणी नायडू, नगरसेवक निलेश ठाकरे, रवी पाटील, मुन्ना हिरे, महेश हिरे, सुजाता करंजीकर, जगन पाटील, रश्मी हिरे, केशव अण्णा पाटील, आर आर पाटील, यशवंत नेरकर, किरण गाडे, राकेश ढोमसे, भाग्यश्री ढोमसे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात येऊन यावेळी महाकवी बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच पारंपरिक पद्धतीने जाते फिरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या महोत्सवाला गेल्या वर्षी उदंड प्रतिसाद मिळाला, तसाच याही वर्षी मिळेल असा विश्वास आमदार सीमा हिरे यांनी व्यक्त केला. खान्देश महोत्सव सुरू होईल ना, त्यांना हाई दुसरं वर्ष असेल. बांगला सामना 4 दिवस प्रतिसाद दिला, त्यातील प्रेरणा दिवस या वर्षी नाही, हा 4 रोज ना महोत्सव भरायचे. त्यांना आज आते आते उद्घाटन नाही राहिलं, मला आयोजक म्हणून खूप आनंद छे, मला समाधान छे. मी सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करते. खान्देश भागातील अनेक माणसं, अनेक लोक आपल्या या परिसरात राहतात आणि आता ते नाशिककर झालेले आहेत, त्यामुळे आपण नाशिककरांचा खान्देश महोत्सव हा इथे आयोजित केलेला आहे. उद्योग व्यवसाय त्याचबरोबर कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने अनेक खान्देशातील लोक नाशिकमध्ये रहिवासी झालेले आहेत आणि आपल्या धार्मिक परंपरा असतील, सण असतील, उत्सव असतील, या निमित्ताने आपण खान्देशात जात असतो. परंतु आपल्या पुढच्या पिढीला देखील खान्देश काय आहे किंवा खान्देशच्या परंपरा काय आहे या समजलं पाहिजे, त्याकरता आपण या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. इथे खाद्य संस्कृती असेल, इथल्या वेगवेगळ्या परंपरा असतील, या सगळ्यांचं प्रदर्शन आपण
दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ऐराणी बहुभाषी कवी संमेलन क्रांती सूर्य मळेगाव पुणे यांचे सुप्रसिद्ध न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा डान्स स्पर्धा चला हवा येऊ द्या फेम कलाकार भाऊ कदम यांचा फुलटू धमाल कार्यक्रम अशी विविध कार्यक्रमाची रेलचेल आहे. तसेच नाशिकमध्ये वास्तव्यात असलेल्या 11 खानदेशी भूमिपुत्रांचा खानदेश रत्न 2018 पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन ड्युटे सिडको.